गुलबर्गा शहर के असेंबली कॉन्स्टिट्यूंसी के कांग्रेस पार्टी के कैंडिडेट श्री अल्लम प्रभु पाटिल और उनकी वाइफ और फैमिली मेंबर्स के साथ आज सुबह श्री शरण बसवेश्वर मंदिर जाके पूजा करके आशीर्वाद लिए और उसके बाद सिद्धि बाशा दरगाह जाके जियारत की और उसके बाद कांग्रेस पार्टी के ऑफिस में एक ग्रैंड फंक्शन हुआ और जिसके बाद एक बहुत बड़ी रैली की शक्ल में कांग्रेस ऑफिस से एसटीबीटी क्रॉस होते हुए जगत सर्कल से कलबुर्गी महानगर पालिके के ऑफिस तक पहुंचकर अपना नॉमिनेशन फाइल किया। इस रैली में हज़ारों की तादाद में कांग्रेस पार्टी के वर्कर्स और लीडर्स मौजूद थे। इस मौके पर कांग्रेस के सभी सीनियर लीडर्स नीलकंठ मुलगे, भीमा शंकर बिलगुंदी, शरण कुमार मोदी, डॉक्टर किरण देशमुख, लाल अहमद बॉम्बे और दीगर लोग मौजूद थे। आइए देखते हैं गुलबर्गा न्यूज़ की ये रिपोर्ट। एर सवि इपत्मू चुनाव विधानसभा अभ्यर्थिया कांग्रेस पक्ष नन के
ಬಿ ಫಾರ್ಮ್ ಕೊಟ್ಟಿದೆ. ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರಾದ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆಜಿಯವರು, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು, ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು, ಪ್ರಿಯಾಂಕ ಅವರು, ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರುಗಳು, ಸಣ್ಣ ಪ್ರಕಾಶ್, ಅಜಯ್ ಸಿಂಗ್, ಬಿ ಆರ್ ಪಾಟೀಲ್, ಎಂ ಐ ಪಾಟೀಲ್, ಖನಿಜ ಪಾಟೀಲ್, ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಎಲ್ಲರೂ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದ ಕಾರಣ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರ, ಎಲ್ಲ ಮತಬಾಂಧವರ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಾನು ಇವತ್ತು ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆದ ಕಾರಣ ಎಲ್ಲ ಶರಣನ ಗುಡಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ದೇವಸ್ಥಾನಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ನಾನು ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕಚೇರಿಯಿಂದ ಮೆರವಣಿಗೆ ಮೂಲಕ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಹೋಗಿ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಎಲ್ಲರೂ ಆಶೀರ್ವಾದ ದಯಮಾಡಿ ನನ್ನ ಮೇಲೆ ಇರಬೇಕೆಂದು ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ.